नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये आलेल्या केमिकल कार्डच्या क्वेश्चनवर आजच्या व्हिडिओमध्ये टोटल आपण एकोणीस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे बघूयात आपण कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आले होते आणि काय काय डिफिकल्टी लेवल होती तर स्टार्ट करूयात विथ फर्स्ट क्वेश्चन बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तर इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस फ्रॉम ट्वेंटी मोलार बघा काय सांगितलं आहे त्यांनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन जे आहे ते फ्रॉम ट्वेंटी मोलार टेन मोलाला रिड्यूस होत आहे बघा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय झालंय तर कॉन्सन्ट्रेशन वी कॅन से की हाफ झाले ओके कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं आहे तर फॉर धिस कंडिशन फॉर धिस कंडिशन वी हॅव टू फाईंड रेट कॉन्स्टंट विच इज के बघा कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं आहे म्हणजे काय सांगितलं त्यांनी तर टी हाफ दिलं आहे आपल्याला ओके टी हाफ देत आहे ट्वेंटीचा टेन होतं आहे की नाही हाफ होतं आहे सो so, ह्या ह्या प्रोसेससाठी जो काही टाईम लागणार आहे तो झाला आपल्यासाठी टी हाफ मग आता इक्वेशन काय असतं तर इक्वेशन बनतं झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टी हाफ हाफ लाईफचा फॉर्म्युला झाला फर्स्ट ऑर्डरचा ठीक आहे तर मग आता व्हॅल्यूज समजा आपण टाकल्या इथे झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन वन पॉईंट वन फाईव्ह वन ना तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली जर कॅल्क्युलेशन केलेत तर ते वन बाय टूच्या थोडंसं जास्त असेल बघा <coughs> इथे थोडेसे कन्वर्जन करतो सिक्स पॉईंट नाईन थ्री अपॉन इलेवन पॉईंट फाईव्ह वन असं म्हणू आपण आता सिक्स पॉईंट नाईन थ्री म्हणजे असं समजा ना सेवन आहे तो ॲप्रॉक्स सेवन आहे सेवन बाय इलेवन ठीक आहे आता जर ह्याचा आन्सर तुम्ही काढायला गेलात ना तर ह्याचा आन्सर बघा सेवन्टी सिक्स पॉईंट समथिंग म्हणून जाईल झिरो पॉईंट सिक्स वगैरे त्याच्या आसपास बघू शकता तुम्ही हे कम्पेअर करा ना व्हॅल्यूज व्हॅल्यूजकडे ह्या कम्पेअर करा बाकीच्या व्हॅल्यूज फाय पॉईंट फाईव्ह वन पॉईंट वन फाईव्ह आणि थ्री आता ह्याचं जे आन्सर आहे ते लेस दॅन वन असणार एवढं तर माहिती आहे आपल्याला फिक्स आहे ठीक आहे तर मग बाकीचं कोणता आन्सर बनणारच नाही ओके हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन त्याचं हे सॉल्युशन <coughs> सेकंड क्वेश्चन बघू आपण सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलं आहे व्हॉट टाईप ऑफ रिॲक्शन ऑर्डर इज फॉलोड बाय रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेस जर असेल आपल्याकडे तर ऑर्डर काय बनते तर इट इज ऑलवेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन रेडिओ ॲक्टिव प्रोसेस हे तुम्हाला इलेवन्थ स्टँडर्डमध्ये एक न्यूक्लिअर केमिस्ट्री नावाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये प्लस फिजिक्समधला ॲटम मॉलिक्युलर न्यूक्लिआय आहे तोवाला एक चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी मेन्शन केलं आहे इवन लाईक केमिकल सेक्शन सेक्शनमध्ये एक्झॅक्टली हे वर्ड्समध्ये मेन्शन नाही आहे बट ठीक आहे यू कॅन रिमेंबर धिस फ्रॉम फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल रेडिओ प्रोसेस असेल तर इट इज ऑलवेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन क्वेश्चन नंबर थ्री फॉर रिॲक्शन ट्वाईस ऑफ एनो प्लस सी एल टू गिव्स ट्वाईस ऑफ एनो सी एल इथे ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला रिलेशन द्यायचं आहे बघा रिमेंबर धिस पॉईंट जर रिॲक्शन ही अशी दिलेली असेल ना आपल्याला ए गिव्ज बी बी तो ऑलवेज रिमेंबर वेन वी हॅव रिएक्टेंट तर पहिलं मायनस साईन ॲड करायचं ठीक आहे देन जो काही स्ट्रोइशिओमेट्रिक कोइफिशियंट असेल स्ट्रॉइशोमेट्रिक कोइफिशिंट काय असतं तर जो काही रिएक्टेंट किंवा प्रोडक्ट आहे ना बॅलन्स्ड इक्वेशनमध्ये त्या बॅलन्स इक्वेशनमध्ये जो काही नंबर दिलेला असतो तो असतो आपला स्ट्रॉइशोमेट्रिक कोइफिशंट तर मग त्याने फक्त डिवाईड करून टाकायचं वन बाय ए आणि आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन हे असं लिहिणार आपण डी ए अपॉन चेंज इन हा झाला डी टी सो मायनस वन बाय ए डी ए बाय डी टी ठीक आहे दॅट विल बी इक्वल टू प्रॉडक्ट असेल तर प्लस प्लस वन बाय बी डी बी अपॉन डी टी हे असतं आपलं रिलेशन डी बी अपॉन डी टी ठीक आहे तो ऑल्वेज रिमेंबर दिस हा मला अप्लाय करायचा आहे कन्सेप्ट आता इथे बघा ट्वाईस ऑफ एनो आहे सो रिॲक्टंट आहे तर वन बाय टू करतो पहिलं वन बाय टू डी एनओ बाय डी टी इक्वल टू सी एल टूला काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही म्हणजे काय झालं वन झाला ठीक आहे झिरो नाही समजायचं तिथे सो डी सी एल टू अपऑन डी टी इक्वल टू अगेन प्रॉडक्ट आहे आता सो वन बाय टू डी एनओ सी एल डी एस ओ एनओ सी एल अपऑन डी टी हे असं अप्लाय करून टाकायचं आता इथे जर रिलेशन बघितलं वाला रिलेशन आपल्याला करेक्ट मिळतं आहे तर बघा डी सी एल नाही कोइफिशंट आपल्याला बघा इथे दोघांचेही कोइफिशंट दो सेम पाहिजेत सिन्स दोघांचे कोइफिशंट सेम पाहिजेत तर कोइफिशंट आपल्याकडे सेम फक्त इथे येतात ओके आता स्टील हा ऑप्शन पण आपण रॉंग म्हणू शकलो असतो की रिॲक्टंट जो आहे रिॲक्टंट शुड बी गिवन निगेटिव्ह साईन तुम्ही असं का तर बघा तुम्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिॲक्टन का कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस वेळच प्रॉडक्ट का कॉन्सन्ट्रेशन इट इन्क्रीजेस ठीक आहे रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं प्रॉडक्टचं इन्क्रीज होतं आणि जो काही चेंज असतो ना रे चेंज आपण कसा फाईंड करतो तर चेंज इस फायनल मायनस इनिशियल असा असतो ठीक आहे फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतो तर मग केस केसमध्ये काय होतं फायनल कॉन्सन्ट्रेशन कमी असतं इनिशियल जास्त असतं आणि बिकॉज ऑफ दॅट तो जो डिफरन्स आहे तो निगेटिव्ह येतो आपल्याकडे आणि मग आपल्याला रेट जो द्यायचा आहे तो पॉझिटिव्ह द्यायचा असतो कॉज रेट कॅन नॉट बी निगेटिव्ह मग त्यासाठी वी नीड टू ॲड दॅट मायनस साईन सो दॅट मायनस मायनस काय बनेल प्लस बनून जाईल बट ठीक आहे इथे आपल्याला कॉइ कोइफिशन्ट बघायचं होतं सो कोइफिशनमध्ये करेक्ट हा एकच ऑप्शन राहील ऑप्शन बी ठीक आहे हा होता आपला क्वेश्चन नंबर थ्री चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ क्वेश्चन नंबर फोर काय बघा तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज गिवन बघा हे आत्ता जे सांगितलं मी आत्ता जे सांगितलं तेच तेच टाईपचा क कन्सेप्ट झाली स्ट्रॉइशोमेट्रिक ने काय केलंय तर डिव्हाइड केलं आहे आणि मायनस म्हटलं की तो रिॲक्टन झाला ठीक आहे स्ट्रॉशोमेट्रिक क्विपशनने डिव्हाइड केलेलं असतं आणि मायनस म्हटलं की रिॲक्टन तर आता इथे बघा हे दोन मायनस आहेत म्हणजे हे दोन काय झाले आपले रिॲक्टन झाले आणि हा वाला बनणार आहे आपला प्रॉडक्ट फर्स्ट थिंग नेक्स्ट क्वेपशन जो आहे बघा हा डिवाइड केलेला म्हणजे त्याचा स्ट्रॉइशोमेट्रिक क्वेपशन सो मायनस वन बाय टू आहे म्हणून मग टू होऊन जाईल टू एक्स प्लस इथे काहीच नाही दिलं आहे म्हणजे वनच राहील टू एक्स प्लस वाय आणि गिव्ज इथे येणार टू झेड टू एक्स प्लस वाय गिव्स टू झेड विच इज युअर ऑप्शन बी नेक्स्ट क्वेश्चन इथे बघा आपल्याला हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिलेली आहे हाफ लाइफ फॉर फर्स्ट ऑर्डर काय दिली आहे तर uh, ती सांगितली आहे सिक्स पॉईंट नाईन थ्री आवर्स ओके आता इथे काय विचारलं त्यांनी तर टाईम रिक्वायर फॉर एटी पर्सेंट कम्प्लिशन ऑफ द रिॲक्शन एटी पर्सेंटसाठी किती टाईम लागेल ते आपल्याला फाईन करायचं आहे आता ह्याचा आन्सर थोडंफार अप्रॉक्सिमेशन लावून पण आपण काढू शकतो एल्स प्रॉपर वेने काढू शकतो बघा एवढं तर आहे हे दोन ऑप्शन कटडाऊन होतात सर असं कसं काय तो बगा, का 50 ला, मग बननार, बननार तर बघा ला। हाफ लाईफ काय असते हाफ लाईफ म्हणजे काय फिफ्टी पर्सेंट कम्पिटिशनला लागणारा टाईम मग सेकंड हाफ लाईफ कधी बनणार सेकंड हाफ लाईफ कधी बनणार तर ती बनणार सेवन्टी फाईव्हला करेक्ट सेकंड हाफ लाईफ कधी येईल ला आपली ती येईल ॲट सेवंटी फाईव्ह पर्सेंट कसं काय तुम्ही असं असं कसं काय फिफ्टी फिफ्टी हंड्रेड झालं पाहिजे अरे असं नाही आहे ना आफ्टर फिफ्टी रिमेनिंग पार्ट किती आहे आफ्टर फिफ्टी कम्प्लिशन म्हणजे पहिली हाफ लाईफ झाली बघा हंड्रेडने स्टार्ट केलं ठीक आहे तिथून हाफला आलो फिफ्टी झालं ओके आता नेक्स्ट हाफ लाईफ कोणासाठी असणार या फिफ्टीसाठी असणार की नाही मग नेक्स्ट हाफ लाईफ कुठे होणार ट्वेंटी फायला येणार ट्वेंटी फाय करेक्ट ह्याचं परत हाफ केलं तर ट्वेल्व पॉईंट फाईव्ह परत ह्याचं हाफ केलं तर सिक्स पॉईंट सेवन थ्री फाईव्ह करेक्ट हे सेवन टू फाईव्ह हे असं येत जाणार करेक्ट आणि मग रिमे म्हणजे कंप्टिशन काय झालं कम्प्लिशन इथे झिरो पर्सेंट झिरो पर्सेंट कम्प्टिशन इथे फिफ्टी पर्सेंट कम्पटिशन इथे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट कम्प्टिशन असं येतं की नाही आता इथे दिलं आहे एटी पर्सेंट म्हणजे ही रिॲक्शन ह्याच्यापुढे असणार आहे बरोबर ह्याच्यापुढे असणार आहे सो विच मीन्स दोन हाफ लाईफ तर होऊन गेल्यात म्हणजे सिक्स पॉईंट नाईन थ्री प्लस सिक्स पॉईंट नाईन थ्री हा एवढा टाईमता असणार आहे बेसिक लॉजिक सांगतोय फक्त ऑप्शन कट डाऊन कसे होतात त्याचं तर म्हणजे आन्सर बघा सिक्स पॉईंट नाईन थ्री सिक्स पॉईंट नाईन थ्री याचा आन्सर जे आहे ते असेल अराऊंड थ्री पॉईंट एट सिक्स तर ह्याच्यापेक्षा जास्तच बनेल ना राईट त्यामुळे हे दोन ऑप्शन तर कट डाऊन होतात आता राहतात सिक्स्टीन आणि एटीन तर मग ते फाईन करण्यासाठी वी नीड टू डू एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स आता ते कसे काढायचे आहेत बघा तर फर्स्ट वी विल फाईंड के का व्हॅल्यू के काय बनेल झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉईंट सिक्स पॉईंट नाईन थ्री तर ह्याचा आन्सर येईल झिरो पॉईंट वन राईट नाव फॉर एटी पर्सेंट कम्प्लिशन आपल्याकडे इक्वेशन असं बनतं टी इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी लॉ सॉरी टी नाही येणार आता इथे इथे येईल आपल्याकडे बाय के कारण मी टी तिकडे घेऊन गेलो ना फाईन करण्यासाठी मग के इथे येणार लॉग ऑफ ए झिरो ए झिरो म्हणजे काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन एटी म्हणजे काय फायनल कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे आता ह्यांच्या है व्हॅल्यूज जर आपण इथे टाकल्या तर टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन के इज के काय के आता आला आहे झिरो पॉईंट वन इन टू लॉग आता लॉगमध्ये इनिशियल घेऊन टाकायचं हंड्रेड जेव्हा पर्सेंटमध्ये असतं ना तेव्हा घेऊन टाकायचं हंड्रेड आणि एटी काय घेणार तर फायनल कॉन्सन्ट्रेशन आता बरेच जण चुका काय करतात तर इथे एटी लिहून टाकतात तर तसं नाहीये आहे काही एटी पर्सेंट रिॲक्शन कम्प्लीट झाली म्हणजे रिमेनिंग रिॲक्टन काय असेल रिमेनिंग रिॲक्टन हंड्रेड मायनस एटी असणार की नाही म्हणजे तो असणार आहे ट्वेंटी ओके ही आपण एक छोटीशी चूक करतो इथे हंड्रेड बाय एटी घेतो आणि मग आन्सर रॉंग जातो तेवढी फक्त मिस्टेक नाही करायची आता बघा पुढे काय आन्सर येईल मग हंड्रेड बाय एटी हंड्रेड बाय ट्वेंटी म्हणजेच काय झालं तर ही जी व्हॅल्यू आहे ह्याचा आन्सर काय येणार ह्याचा आन्सर असणार लॉग ऑफ फाईव्ह करेक्ट आणि मग जो लॉग ऑफ फाईव्ह असतो आता बघा टू थ्री सेवन टू थ्री आणि टू थ्री फाईव्ह आणि सेवन ह्यांचे लॉक लक्षात ठेवायचे लॉक टू थ्री फाईव्ह आणि सेवन ह्यांचे लॉग लक्षात ठेवायचे मग बाकी सगळ्या नंबरचे काढता येतात तो तसा लॉक फाईव्ह जो आहे तो येतो आपल्याकडे झिरो पॉईंट सिक्स नाईन ॲप्रॉक्स मग आता ही जर व्हॅल्यू इथे टाकली टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन झिरो पॉईंट वन इन टू झिरो पॉईंट सिक्स नाईन म्हणजे हे असं बनेल ना रे टू पॉईंट थ्री नॉट थ्री इंटू सिक्स पॉईंट नाईन बघा हा झिरो पॉईंट वन मी इथे कॅन्सल आउट केला डेसिमल पॉईंट शिफ्ट केलं बघ बेसिकली मग आता से सिक्स पॉईंट नाईन इंटू टू पॉईंट थ्री नॉट थ्री केलं तर त्याचा आन्सर येणार आहे आपल्याकडे सिक्स्टीन बघा ना तुम्ही म्हणजे आता ॲप्रॉक्स केलं आहे हे सिक्स uh, पॉईंट नाईन इंटू टू टू म्हणजे बघा सिक्स सेवन ॲझ्युम करू सेवन इन्टू टू फोर्टीन झालं आणि सेवन इंटू पॉईंट थ्री म्हणजे टू पॉईंट वन फोर्टीन आणि टू असं हे सिक्स्टीन सेवन इंटू टू गेलं पहिलं आणि सेवन इंटू झिरो पॉईंट थ्री गेल ॲप्रॉक्सिमेशन ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया थोडीशी जागा आपल्याला लागेल आता इथे ओके okay, गुड क्वेश्चन नंबर सिक्समध्ये काय दिले तर वॉट फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द इंटरसेप बिट्वीन इंटरसेप बिट्वीन काय विचारलंय लॉग ए झिरो बाय एटी आणि कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑन एक्स एक्सेस ओके बघा रे कोरोना लॉग ए झिरो बाय एटी वर्सेस काय काढायचे आपल्याला वर्सेस काय काढायचे तर लॉग ऑफ एटी सॉरी नुसता एटी राईट कॉन्सन्ट्रेशन विचार ना ह्याचा तर यू जस्ट नीड टू कन्सिडर धिस सिम्पल कंडिशन ॲट टाईम टी इज इक्वल टू झिरो म्हणजे जेव्हा रिॲक्शन आपण स्टार्ट करू तेव्हा एटी काय असणार आहे एटी विल बी इक्वल टू ए झिरो करेक्ट मग ह्याची व्हॅल्यू काय असेल ह्याची व्हॅल्यू बघा अशी बनणार लॉग ऑफ ए झिरो अपॉन ए झिरो बरोबर आणि लॉग ऑफ ए झिरो अपॉन ए झिरो म्हणजे काय तर लॉग ऑफ वन आणि लॉग ऑफ वन काय असतो सगळ्यांना माहिती आहे लॉग ऑफ वन इज झिरो ऑप्शन ए नेक्स्ट वन बघू व्हॉट इज रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी इन फॉलोइंग रिॲक्शन रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी विचारला आहे फॉलोईंग रिॲक्शनसाठी जर रेट ऑफ अपिअरन्स ऑफ सी गिवन असेल सी इथे रिलेशन असं बनेल ना हाफ मायनस हाफ डी ए बाय डी टी मायनस हाफ डी ए अपॉन डी टी इक्वल टू डी बी अपॉन डी टी इक्वल टू हा मायनस आहे आणि प्रॉडक्टसाठी येईल इथे वन बाय थ्री डी सी बाय डी टी आता बघा त्यांनी आपल्याला डी सी बाय डी टीची व्हॅल्यू दिली आहे आता रिलेशन इथे बघू शकता तुम्ही डी बी बाय डी टी इक्वल टू वन बाय थ्री डी सी बाय डी टी करेक्ट सो आपल्याला मायनस डी बी बाय डी टी जो फाईन करायचा आहे विच इज डिसॅपरन्स ऑफ बी किती किती कसा किती फास्ट तो डिसअपियर होतो आहे त्याचा रेट मग तो असा बनेल वन बाय थ्री इंटू वन पॉईंट थ्री इंटू टेन रेस टू मायनस फोर तर ह्याचा आन्सर जे आहे आता बघा वन पॉईंट थ्री तर त्याला वन पॉईंट थ्रीला मी थर्टीन ॲज्युम करतो आता थर्टीन बाय थ्री थर्टीन बाय थ्री म्हणजे थ्री फोर विल बी युअर अराउंड फोर पॉईंट समथिंग करेक्ट आणि फोर पॉईंट समथिंग इंटू टेन रेस टू मायनस फाईव्ह हेवाला आन्सर बनेल तर हे वाला आन्सर तर आपल्याकडे मॅच एक पण होत नाही बघा रे रेट ऑफ ॲपियन्स ऑफ सी दिला आहे आणि बी विचारलं आहे तर वन बाय कडून आन्सर काढणार ठीक आहे करेक्ट ऑप्शन एक्झॅक्ट मॅच होणार हा मला तर एक पण मिळत नाही ओके तर आता ह्याच्यात जवळपास जाणारा ऑप्शन घेतला आपण कॉज थर्टीन बाय थ्री जर केलं ठीक थर्टीन बाय थ्रीचा आन्सर येईल आपल्याकडे फोर पॉईंट थ्री थ्री राईट आणि वन पॉईंट थ्रीला मी थर्टीन ॲज्यूम केलं आहे राईट म्हणजे टेन एस टू मायनस फाईव्ह इन टू टेन एस टू मायनस फाईव्ह दॅट शुड बी अवर करेक्ट आन्सर बट नो करेक्ट ऑप्शन गिवन थोडंसं उलट कॅल्क्युलेशन त्यांनी आय गेस केलेलं आहे वन पॉईंट थ्रीचं हे फाय पॉईंट टू ऑप्शन देऊन मे बी बट नो इट विल बी अल्सो रॉग आपण बघू लास्टला एक आन्सर की पण आहे याच्यामध्ये तर काय मेन्शन केलं आहे कितवा क्वेश्चन होता 7, हा क्वेश्चन नंबर होता सेव्हन त्या सेव्हनसाठी आन्सर मेन्शन आहे ए विच इज सिक्स पॉईंट फाईव्ह विच इज लॉट हायर कॉज वी आर टू फाईंड रेट ऑफ डिसअपरन्स ऑफ बी विच इज रॉंग ठीक आहे सो सेवनमध्ये ओर आन्सर शुड बी फोर पॉईंट थ्री थ्री इंटू टेन एस टू मायनस फाईव्ह बट इथे I am not getting any correct option. It's fine. Okay. To me, solve in case if you get correct answer, but no, there is no correct option. Okay. Next question. Question number eight. What is half-life of first order reaction if time required to decrease concentration of reactant from 1 molar to 0.25 5 molar is 10 hours. One ahe. Once the concentration 0 0.25. Ahe. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल वनचं झिरो पॉईंट फाईव्ह हे झालं पहिली हाफ लाईफ ओके आणि झिरो पॉईंट फाईव्हचं झिरो पॉईंट टू फाईव्ह ही झाली आपली सेकंड हाफ लाईफ करेक्ट सो बेसिकली टेन आर्स म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे टेन आर्स इज बेसिकली अवर टू टी हाफ दोन हाफ लाईफ ॲड केल्यावर टेन आवर्स बनत आहेत मग एकला हाफ लाईफ काय झाली रे एक हाफ लाईफ झाली फाईव्ह आर्स ठीक आहे दोघांसाठी टेन होता एकासाठी फाईव्ह येणार आहे सिंपल होता नेक्स्ट वन बघू वॉट इज रेट ऑफ अपिअरन्स ऑफ झेड इन फॉलोइंग रिएक्शन इफ रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ एक्स इज झिरो पॉईंट सेवन टू बघा एक्स बाय डी टी मी येतोय आपल्याकडे एक्स बाय डी टी गिवन आहे आणि डी झेड बाय डी टी फाईन करायचं आहे आता जर रिलेशन बघितलं तर हे रिलेशन असं बनेल आपल्याकडे रिलेशन काय येणार आहे वन मायनस वन बाय थ्री तसं मायनस फक्त हे कन्व्हेन्शनसाठी आहे सो डोंट वरी अबाउट दॅट इक्वल्स डी झेड बाय डी टी ठीक आहे ना गिवन काय आहे आपल्याला गिवन डिसेपरन्स म्हणजे डी एक्स बाय डी टी गिवन आहे ओके सो हे असं येईल ना वन बाय थ्री इन टू झिरो पॉईंट सेवन टू झिरो पॉईंट झिरो सेवन टू इक्वल टू डी झेड बाय डी टी आणि 1 by 3 into 0.72 that is 0 0.024 okay. basically correct next option is correct ok next one for the slope of graph between uh, rate rate on y axis and a on x axis for first order reaction a0 on first order reaction काय येणार आहे बघा जो स्लोप आहे फॉर ग्राफ बिटवीन धिस रेट रेट दिलाय त्यांनी रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन नाव इफ यू कम्पेअर रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तर ह्या केसमध्ये बघा कसं होतं आता इथे काय होणार आहे आपल्याकडे कारण आपलं इक्वेशन कसं असतं इक्वेशन हे असतं रेट इक्वल टू सिन्स फस्ट ऑर्डर आहे ना सो के इन टू ए ठीक आहे मग आता ह्याला कम्पेअर करा ना वाय इज इक्वल टू एम एक्स ह्याच्याशी तर मग स्लोप काय झाला आपल्यासाठी स्लोप विल बिकम के विच इज ऑप्शन नंबर सी ठीक आहे बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण क्वेश्चन नंबर इलेवन आता क्वेश्चन इलेवनमध्ये इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फस्ट ऑर्डर रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन इज रिड्यूज टू वन बाय एट टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इन ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो थ्री मिनिट्स जे कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टनचं ते वन बाय एट टाइम्स रिड्यूस केलेलं आहे तर मग हाफ लाईफ काय असेल असा आपला क्वेश्चन आहे आता बघा इथे कम्पेअर केलं आपण तर वन बाय एट बघा कधी होतो फर्स्ट हाफ लाईफ जेव्हा असेल फर्स्ट हाफ लाईफ तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा हाफ बनून जातो इनिशियलच्या सेकंड हाफ लाईफमध्ये बघा हाफचं हाफ होतं सेकंड हाफ लाईफमध्ये काय होणार आहे हाफचं हाफ म्हणजे काय हाफ इन्टू हाफ करू हाफ इन टू हाफ झालं वन बाय फोर थर्ड हाफ लाईफ जेव्हा असेल थर्ड हाफ लाईफ तेव्हा पहिलं हाफ झाले त्याच्यामध्ये अजून एकदा हाफ त्याच्यामध्ये अजून एकदा हाफ म्हणजे हे काय झालं दिस विल बिकम वन बाय एट विच मीन्स समजून घ्या तुम्ही इथे की वेन दे आर सेईंग की वन एट साठीचा टाईम तर त्यांनी दिला आहे आपल्याला थ्री टाईम्स टी हाफ हा गिवन आहे आपल्याला थ्री टाईम्स टी हाफ हा गिवन आहे सो फ्रॉम दिस वी नीड टू फाईंड टी हाफ तर जो काही गिवन टाईम आहे विच इज ट्वेंटी थ्री पॉईंट झिरो थ्री अपॉन थ्री आन करून टाकू आपण आणि ते जर केलं तर ते सेवन पॉईंट जे काही असणार आहे आन्सर सो सेवन पॉईंट सेवन विच इज ऑप्शन बी ओके होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल पहिली हाफ एक म्हणजे हाफ सेकंड म्हणजे वन बाय फोर थर्ड म्हणजे वन बाय एट फोर्थला जर गेला तर दॅट विल बी वन बाय सिक्स्टीन नेक्स्ट वन बाय थर्टी टू वन बाय सिक्स्टी फोर अँड सोन ओके क्वेश्चन नंबर ट्वेल्व फॉर रिॲक्शन ए गिव्ज प्रोडक्ट द रेट कॉन्स्टंट रेट कॉन्स्टंट सांगितले आपल्याला रिॲक्शनसाठी आणि द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज वन पॉईंट झिरो तर वॉट इज व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ वन बाय ए झिरो आफ्टर हंड्रेड सेकंड्स ओके बघा आपल्याला काय काय गिवन आहे तर के इज गिवन ओके के इज गिवन आहे त्यानंतर आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन विच इज ए झिरो पण गिवन आहे आता ह्याच्यावरून आपल्याला फाईन करायचं आहे लॉग ऑफ वन अपॉन ए ए टी असं मी ॲझ्युम करतो ॲट हंड्रेड सेकंड विच इज ॲट टी इज इव्हन टू हंड्रेड सेकंड अरे सिंपल फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला बघा फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन टी लॉग ऑफ ए झिरो बाय टी आता ए झिरो तर गिवन आहे की नाही ए झिरो काय सांगितलं आहे वन सांगितलं आहे मग आता ती जर व्हॅल्यू मी इथे टाकली तर काय झालं रे हे सगळं इकडे घेऊन जा हे सगळं फक्त शिफ्ट करा आता हे कसं बनेल बघा तर के टी अपॉन टू पॉईंट थ्री नॉट थ्री ओके टी इकडे आला मल्टीप्लाय झाला टू पॉईंट थ्री नॉट थ्री इकडे आला डिवाईड झाला इक्वल टू लॉग ऑफ ए झिरो म्हणजे काय तर वन अपॉन एटी एवढंच आता त्यांनी बाकी तर सगळं दिलं आहे आपल्याला टू इन टू टेन रेस टू मायनस टू ही झाली के ची व्हॅल्यू टाईम सांगितला आहे हंड्रेड सेकंड तो ती पण टाकली डिवायडेड बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री राईट मग आता टेन रेस टू मायनस टू आणि हंड्रेड कॅन्सल होऊन जाईल

प्लस टू बी गिवस टू सी प्लस डी तर इफ रेट इज के ए का स्क्वेअर अँड बी रेस टू झिरो रेट ऑफ रिएक्शन अरे इस काय बघा रेट ऑफ रिॲक्शनची ती डेफिनेशन आहे की का, का, रेट okay, yes, काय रेट का रेट ऑफ रिॲक्शन आहे ओके आणि स्टेटमेंट दिले येस स्टेटमेंट बघू आपण काय काय दिलेत तर इनव्हर्स प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ कॉन्सन्ट्रेशन नो इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल रेट काय असतो रेट हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो इथे बघू शकतो ना आपण रेट आणि ए इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नो ए का स्क्वेअर मेन्शन आहे विच मीन्स इट इज डिपेंडंट आणि तो पण कसा डिपेंडंट आहे सेकंड ऑर्डरमध्ये स्क्वेअरमध्ये डिपेंडंट आहे थर्ड ऑप्शन इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी तर येस वी कॅन से दॅट इंडिपेंडेंट व्हाय कॉज बघा ना बी रेस टू झिरो आहे की नाही बी रेस टू झिरो काय होणार एनिथिंग रेस टू झिरो इज वन करेक्ट मग बीचं कॉन्सन्ट्रेशन काही पण घेतलं असेल आपण बीचं कॉन्सन्ट्रेशन काही पण असेल तरी रिॲक्शनवर काही डिपेंडन्सी असणार आहे रिॲक्शनच्या डेटची नो नो डिपेंडन्सी सो कॉन्सन्ट्रेशनशी इंडिपेंडेंट आहे कोणाच्या तर बीच्या नेक्स्ट फोर्टीनमध्ये आयडेंटिफाय ऑर्डर ऑफ रिॲक्शन इफ इट्स रेट कॉन्स्टंट इज पर सेकंड ठीक आहे एक्स पर सेकंड बघा युनिट दिलेलं आहे आता तुम्ही इथलंच कम्पेअर करा लगेच इक्वेशन बघू शकता तुम्ही के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी म्हणजे काय पर टाईम झालं की नाही लॉग ऑफ ए झिरो बाय ए टी आता लॉगला युनिट नसतं लॉग इज अ युनिटलेस क्वांटिटी ओके सो राहिलं काय मग इथं पर सेकंड पर टाईम राईट पर टाईम म्हणजेच काय झाली ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली बघा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे हे आपल्याकडे जर तीच आपण सेकंड ऑर्डर बघितली और झिरो ऑर्डर बघितली तर ती कॉन्सन्ट्रेशनशी डिपेंड करते त्याचं जे रेट इक्वेशन बनतं ना रेट इक्वेशन फॉर एक्झाम्पल झिरो ऑर्डर आपल्याला आहे सिलेबसमध्ये तर ते असं लिहितो की नाही ए झिरो मायनस ए टी बाय टी तो कॉन्सन्ट्रेशन बाय टाईम असं त्याचं युनिट बनतं ओके फो फिफ्टीन वन अमोनिया अँड ऑक्सिजन रिॲक्ट्स ॲट हाय टेम्परेचर ॲज एक रिॲक्शन दिली आहे आपल्याला आणि बाय दॅट रिॲक्शन इथे काय दिलं आपल्याला तर ई रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ एनओ दिलेला आहे म्हणजे काय दिलं तर डी एनओ बाय डी टी घेऊन आहे ओके आणि त्यावरून डिसॲपेअरन्स ऑफ अमोनिया फाईन करायचं आहे म्हणजे डी एन एच थ्री बाय डी टी आता ह्या दोघांमधलं जर रिलेशन आपण लावलं ला। तर रिलेशन हे असं बनतं त्यांच्या क्वेशनशी डिपेंड करतं बघू शकता तुम्ही चार एन एच थ्री रिॲक्ट झाले की चार एनओ बनणार आहेत फोर एन एच थ्री रिॲक्ट झाले फोर एनओ प्रोड्यूस झाले सो so जेवढे एन एच थ्री रिॲक्ट करतायत तेवढे एनओ प्रोड्यूस होत आहेत विच मीन्स दोघांचा रेट काय बनणार आहे दोघांचा रेट सेम बनणार काही कॅल्क्युलेशन रिक्वायर्डच नाही आहे तिथे ओके इक्वेशन हे असं देतो मायनस वन बाय फोर आणि इथे येईल वन बाय फोर तर वन बाय फोर वन बाय फोर इग्नोर मारा डायरेक्ट जो काही रेट एनोचा प्रोडक्शनचा आहे फॉर्मेशनचा आहे सेम रेट असणार आहे आपला रेट ऑफ डिप डिसअपिअरन्स ऑफ अमोनिया ओके चला क्वेश्चन नंबर सिक्स्टीनला आलो आहे आपण क्वेश्चन नंबर सिक्स्टीनमध्ये काय दिलं आहे विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फॉर काय तर गॅस गॅससाठी काय असतो इंटिग्रेटेड रेट लॉ आपल्याकडे काय असतो तर बघा इथे कसं आपण करतो कंडिशन काय देतो के इक्वल टू टू पॉइंट थ्री नॉट थ्री नॉर्मल रिएक्शनचा पहिला देतो पी अप इन टू इन टू लॉग ऑफ ए झिरो अपॉन एटी असं घेतो की नाही कॉन्सन्ट्रेशन रिएक्टनचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन हे असंच घेतो आता सेम कंडिशन इथे अप्लाय होणार सेम कंडिशन इथे अप्लाय होणार कशी तर फक्त लॉगमध्ये काय येणार पी आय दॅट इज युअर इनिशियल प्रेशर अपॉन पी एफ दॅट इज फायनल प्रेशर आता इथे काय पॉईंट आहे म्हणजे काय असं चेंज काय आहे तर यू कॅन सी पी जे आहे पी हे टोटल प्रेशर गिवन आहे कारण सगळे जे सगळे गॅसेस आहेत आता डाल्टन्स लॉ आपण केलं आहे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये डाल्टन्स लॉ बघितला होता तो बाबा काय सांगतो आपल्याला की जे टोटल प्रेशर असतं की नाही टोटल प्रेशर इज सम ऑफ पार्शल प्रेशर दॅट इज पी ए प्लस पी बी प्लस पी सी त्यामुळे इथे आपण हे बघू शकतो की पी टी जो आहे सॉरी पी ए जो आहे ना पी ए काय असेल तर पी टी मायनस पी टे पी टी मायनस पी पी बी मायनस पी सी आणि पी बी पी सी सेम असणार आहे तुम्ही असं हे कसं काय आलं तर बघा तुम्ही जेवढा बी बनतो आहे तेवढा सी बनतो आहे विच मीन्स प्रेशर ऑफ बी विल बी इक्वल टू प्रेशर ऑफ सी ठीक आहे जेवढा बी आहे तेवढा सी आहे बिकॉज प्रेशर हे अमाऊंटशी प्रपोर्शनल असतं जेवढी अमाऊंट त्याच्याशी रिलेटेड प्रेशर असतं सो इथे मी असं लिहू शकतो पी टी मायनस टू टाइम्स पी बी ओके पी टी मायनस टू टाइम्स पी बी आणि त्याचं आणि इनिशियलचं रिलेशन बघा आता कसं असेल त्याचं आणि इनिशियलचं रिलेशन ह्या रिएक्शनला कसं येणार आहे एज बी प्लस e, सी असं आहे की नाही हे इनिशियल होतं पी आय हे झिरो हे झिरो फायनलला काय असेल तर पी आय मायनस एक्स इथे एक्स इथे एक्स ठीक आहे आणि पी टी काय असणार आपला तर पी टी असणार आपल्याकडे पी आय मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स ओके सो विच वि अशा टाईपमध्ये असेल राईट पी आय मायनस एक्स हा असणार आहे आपला पी आणि एक्स म्हणजेच ही व्हॅल्यू झाली एक्स म्हणजे काय झाली ही व्हॅल्यू आता इथे जर रिलेशन बनवलं आपण एक्स एक्सची व्हॅल्यू जर बघितली तर एक्सची व्हॅल्यू ही अशी बनणार पी आय हा इकडे सबस्ट्रीट केला तर पी आय एज इट इज नाही ठेवून चालणार पी आय मायनसमध्ये जाईल आपला पी टी मायनस पी आय इक्वल टू एक्स काय केलं मी तर पी आय हा जो इकडे होता तो इकडे घेऊन आलो पी टी मायनस पी आय इक्वल टू एक्स आणि एक्स म्हणजेच काय तर पी बी आहे तर आता व्हॅल्यूज टाकतो इथे पी टी मायनस पी टी टू टाइम्स टू टाइम्स pt टी प्लस टू टाईम्स पी आय ओके तुम्ही सर हे कसं काय आलं तर बघा ही व्हॅली व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू व्हॅल्यू मी इथे टाकली आणि ही कुठून आली pb साठी तर इथून ह्या कंडिशन वरून इनिशियली हे इनिशियल कंडिशन होती हे इनिशियली इथे पी आय होता इथे झिरो झिरो होतं फायनल कंडिशन ही केली मी पी आय मायनस एक्स आणि जेवढं इकडे कमी होणार तेवढं इकडे इनक्रीज होणार बिकॉज प्रपोर्शन बढ़ू शकता तुम्हें वन इज टू वन इज टू वन अस वाला है राइट सो टी माइनस पी आई इक्वल टू एक्स आला हि वैल्यू इतने सबस्ट्रीब्यूट के फाइनल आंसर का बने तो टू पी आई टू पी माइनस पी टी ओके इक्वेशन फॉर पी ए आता हि वैल्यू फोर बढ़ाई इतने इक्वेशन मध्य यू कैन सी लॉगो पी आई माइनस पी एफ पी आई अपॉन पी एफ पाजे हा पी एफ है अपना साठीचा सा। कोणासाठीचा साठीचा सा? सो सा। so, तो दिसतोय आपल्याला इथे फर्स्ट ऑप्शनमध्ये के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉ थ्री बाय टी लॉग ऑफ पी आय बाय टू पी आय मायनस पी ओके थोडासा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन नक्कीच होता कॉज डिराईव्ह करायची गरज होती हे लक्षात नाही ठेवायच्या गोष्टी आहेत ना हे डिराईव्ह करायच्या गोष्टी आहेत ह्याचा काही रट्टा नाही मारू शकत आपण यू नीड टू डिराईव्ह दॅट पार्ट सो येस केमिस्ट्रीमध्ये जनरली डेरिवेशन वाले टाइम कंज्यूमिंग क्वेश्चन कमी असतात आपल्याला बट या धिस वॉज युअर टाईम कंज्यूमिंग क्वेश्चन विच कॅन टेक युअर ॲटलीस्ट टू टू थ्री मिनिट्स अराउंड फिफ्टी फोर सेकंडचा टाईम असतो आपल्याकडे बट एखाद दुसरा क्वेश्चन नक्कीच बनू शकतो ज्याला थोडासा जास्त टाईम जाईल सो काही जास्त प्रेशराईज नाही व्हायचं ओवरऑल टाईम मॅनेज करता येतो सो त्या मोमेंटला फक्त ते पटकन सॉल्व करायचं ट्राय करायचं ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट करू आपण इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सिक्स्टी पर्सेंट ऑफ रिएक्टंट डिकम्पोज इन फोर पॉईंट सिक्स झिरो सिक्स मिनिट तर हाफ लाईफ काय असेल ते विचारलं आहे आपल्याला ओके फोर पॉईंट सिक्समध्ये सिक्स्टी पर्सेंट कन्झ्युम होतो आहे तर मग हाफ लाईफ काय बने हे फाईन करायचं आहे आता तसं डायरेक्ट अंदाज लावू शकतो आपण आणि अंदाज लावून वी कॅन गिव द आन्सर बट स्टिल वी वोंट गो विथ अप्रॉक्सिमेशन आपण फाईन करू बघा इथे इक्वेशन हे असं असतं के इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री अपॉन टी टी बघा काय हा आपला टाईम आहे फोर पॉईंट सिक्स झिरो सिक्स लॉग ऑफ लॉग ऑफ काय आता बघा सिक्स्टी पर्सेंट कन्झ्युम झाली आहे म्हणजे इनिशियल घ्यायचं हंड्रेड मी मग सांगितलं पर्सेंट असेल तर हंड्रेड घ्यायचं ओके सिक्स हंड्रेड अपॉन सिक्स्टी घेणार का नाही इथे काय घेणार आपण इथे घेणार फोर्टी ओके काय येणार म्हणजे लॉग ऑफ हंड्रेड अपॉन फोर्टी लॉग ऑफ हंड्रेड अपॉन फोर्टी म्हणजेच काय झालं तर लॉग ऑफ फाईव्ह अपॉन लॉग ऑफ टू आता जर तुम्ही लॉग ऑफ फाईव्ह बाय टूचा आन्सर काढलात बघा लॉग ऑफ लॉग ऑफ फाईव्ह आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ टू पण माहिती आहे करेक्ट लॉग ऑफ फाईव्ह माहिती आहे लॉग ऑफ टू माहिती आहे सो त्यातला जर डिफरन्स घेतला लॉग ऑफ फाईव्ह असतो झिरो पॉईंट सिक्स नाईन लॉग ऑफ टू घेणार आपण झिरो पॉईंट थ्री झिरो तर त्यातला डिफरन्स येईल झिरो पॉईंट थ्री नाईन हा झाला आपला के केची व्हॅल्यू काय म्हणणार टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन फोर पॉईंट सिक्स झिरो सिक्स इन टू झिरो पॉइंट थ्री नाईन आता एक कट डाऊन करा सो झिरो पॉईंट थ्री नाईन बाय टू दॅट विल कम आउट टू बी झिरो पॉईंट वन नाईन फाईव्ह हे काय झालं ही झाली केची व्हॅल्यू आता टी हाफ काढायचा आपल्याला तर टी हाफ असतो झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन झिरो पॉईंट वन नाईन फाईव ओके आता इथे डायरेक्ट अप्रॉक्सिमेशन असं करू शकतो आपण सिक्स पॉईंट नाईन अपॉन टू एक एक डेसिमल पॉईंट शिफ्ट केलं वन पॉईंट नाईन फाईवलाच टू ॲझ्यूम केलं सिक्स पॉईंट नाईन अपॉइंट टू जर आन्सर काढलं तर ते इथे येईल ह्याच्या जवळपास थ्री okay? पॉईंट फोर एट ओके इझी होता तसा काही नाही जास्त कॅल्क्युलेशन पण नव्हते एवढं तर दोन स्टेप तर केलंच पाहिजेत कॅल्क्युलेशनच्या ये नहीं किया तो और क्या ही करेंगे ना मतलब उड़ा तो कराव लागे हाला ऑप्शन नहीं बो अपन नेक्स्ट क्वेश्चन बो चला थोड़स जागा हाँ, खाली तो। नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चनला का दिले हा क्वेश्चन इतना होता हेच आंसर नेक्स्ट वन हाफ लाइफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आर रिलेटेड ठीक काय इथेच डायरेक्ट काय गरज पण नव्हती खाली यायची आत्ताच लिहिला फॉर्म्युला हा बघा इथे काय असतो तर टी हाफ इक्वल टू झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री बाय के आता ह्याला ऑप्शन मॅच येस बी ऑप्शन मॅच होतोय जस्ट लिहिलं होता आपण चला नेक्स्ट करू लास्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर नाईन्टीन त्याच्या खाली इथे सॉल्युशन पण मेन्शन केलेलं आहे सॉल्युशन म्हणजे फक्त ऑप्शन करेक्ट कोणते आहेत ते बाकी जे काही डिस्क्रिप्टिव्ह सॉल्युशन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतच आहे ओके हे जे काही सॉल्व्ह केले आहे आपण याची पी डी एफ पण मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो so, यू कॅन डाउनलोड दॅट आणि नंतर रेफर करण्यासाठी पण यूज करू शकता बघा इथे दिलं आहे आपल्याला रिॲक्शन दिली आहे टू ए प्लस बी गेवज टू सी फॉर धिस रिॲक्शन रेट ऑफ डिसअपेरन्स ऑफ ए आहे म्हणजे हे दिलं आहे डी ए बाय डी टी आणि डिसअपेअरन्स म्हणजे मायनस हा दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो सेवन सिक्स आणि रेट ऑफ डिसअपेरन्स ऑफ बी फाईन करायचं आहे म्हणजे काय आहे तर मायनस डी बी बाय डी टी हे फाईन करायचं आहे डायरेक्ट कम्पेअर रे बघा जेव्हा दोन ए कन्झ्युम होतात तेव्हा एकच बी कन्झ्युम होतो राईट म्हणजे ही ते रिलेशन झालं हाफ ऑफ डी ए बाय डी टी इक्वल टू मायनस डी बी बाय डी टी म्हणजे जो काही ह्याचा रेट आहे त्याचा हाफ रेट बनणार so, आहे सो ह्याचा झिरो पॉईंट सेवन सिक्स होता झिरो पॉईंट झिरो सेवन सिक्स होता ह्याचा बदल झिरो पॉईंट झिरो थ्री एट विच इज युअर ऑप्शन टी ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण ट्वेंटी ट्वेंटी सी ई टी एक्झाम जी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये झाली होती त्यामध्ये आलेल्या क्वेश्चनचं हे सॉल्युशन डिस्कस केलं आहे विथ दॅट यू विल ऑल्सो गेट सॉल्युशन फॉर ट्वेंटी ट्वेंटी ॲज वेल ॲज ट्वेंटी ट्वेंटी टू सो यू कॅन गो थ्री गो थ्रू धिस आणि एकदा एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत नाही तुम्ही की यू विल हॅव दॅट कॉन्फिडन्स की चला आता ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची एक्झाम आपण देऊ शकतो विथ दॅट आय विल ऑल्सो ट्राय टू प्रोव्हाइड यू वन शॉर्ट व्हिडिओ वन शॉर्ट व्हिडिओ पण मिळून जाईल तुम्हाला की ज्याच्यामधून तुमची एक क्विक रिव्हिजन होऊन जाईल ऑलवेज तुम्हाला अख्खं डिस्क्रिप्टिव्ह वेने जावं जायची गरज नाही पडणार एक लेस दॅन वन आवरचाच व्हिडिओ बनतो तो आणि केमिकल कारणचा खूप छोटा लेसन आहे सो इट विल इट मे टेक ओनली थर्टी फोर्टी मिनिट्स सो तितक्या टाईममध्ये तुमचा अख्खा लेसन रिवाईज होऊन जाईल बट नुसता व्हिडिओ बघून होणार आहे का आता नाही तुम्हाला हातात पेन घ्यावा लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील व्हिडिओ बघताय व्हिडिओ बघताना पॉज करा प्रत्येक क्वेश्चन बिफोर व्हिडिओ यू शूड ट्राय टू सॉल्व इट एकदा तुम्ही सॉल्व केला की ते तुमचा जो मेथड तुमची जी काही मेथड होती ती करेक्ट आहे की नाही आहे हे बघण्यासाठी यू कॅन रेफर दिस व्हिडिओ ठीक आहे कॉज आपल्याला स्वतःला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत व्हिडिओमधून एक फील येईल फील गुड फॅक्टर येतो की येस जमत आहे नाही तुम्ही हातात पेन घेतल्याशिवाय नाही जमणार आहे स्वतः पेन घ्या हातात बुक घ्या टेक्स्टबुक रीड करा अनलेस अँड अन्टील यू डू दो स्टेप्स आपल्याला हंड्रेड पर्सेंट जमेल ह्याची गॅरंटी नाही आहे ठीक आहे तर चला एन करतो आजचा व्हिडिओ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय